मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या आमचा हा महामंत्र आहे आणि या महामंत्रावर आज जवळजवळ 55 वर्ष मी हे कार्य करीत आहे. त्याप्रमाणे आमचा हा जो महामंत्र आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या महामंत्राभोवती आमची जीवनविद्या फिलॉसॉफी फिरते एवढं मी सांगू इच्छितो. हे सांगण्याचं कारण असं की हा विषय एवढा प्रचंड आहे की आज मी कित्येक वर्ष लोकांना हा विषय समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकांची परिस्थिती अशी होते की चटकन त्यांना हा विषय समजत नाही, कारण परंपरेने आपण जे काही आतापर्यंत ऐकत आलो त्यापेक्षा जीवनविद्या फिलॉसॉफीमध्ये जे काही निराळे सिद्धांत मांडलेले आहेत ते ऐकल्यानंतर सर्वसाधारण लोकांना ते सुरुवातीला पटत नाही, पचत नाही, रुचत नाही, पण थोडे जास्त प्रवचन ऐकली, थोडी आमची पुस्तकं वाचली की मग त्यांना इतकं पटतं, इतकं पचतं आणि इतकं रुचतं की ते आम्हाला सोडतच नाही. आता हा सिद्धांत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं जेव्हा आम्ही सांगतो तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की आम्ही नास्तिक आहोत. बऱ्याच लोकांचा असा समज होतो किंबहुना तो समज करून दिला जातो की आम्हाला हिंदू धर्माचा अभिमान नाही वगैरे वगैरे. तर या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की मी पक्का आस्तिक आहे, पक्का आस्तिक बरं का. आणि हिंदू धर्माबद्दल जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की हिंदू धर्म सर्व धर्माश्रेष्ठ आहे, कारण हिंदू धर्म प्राचीन धर्म आहे. वैदिक धर्म हे खरं त्याचं नाव आहे आणि नंतर त्याला सनातन धर्म असंही म्हटलं जातं. तर सनातन याचा अर्थ मी नेहमी सांगतो, सनातन म्हणजे नित्यनूतन, म्हणून हिंदू धर्म हा नित्यनूतन आहे असा माझा सिद्धांत आहे. सांगायचा मुद्दा असा की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जेव्हा मी सांगतो तेव्हा ते वेदांना धरून आहे, उपनिषदांना धरून आहे, ऋषीमुनींना धरून आहे, संतांना धरून आहे असं हे तत्त्वज्ञान आहे. म्हणून हे तत्त्वज्ञान कसं निर्माण झालं असं जेव्हा लोक आम्हाला विचारतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, आम्हाला जीवनामध्ये आलेले अनुभव, आम्ही केलेलं खोल चिंतन आणि सद्गुरु कृपा यांच्या मिलनातून ही जीवनविद्या प्रगट झाली. या जीवनविद्येमध्ये हा जो सिद्धांत आम्ही मांडला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याची कारणं अनेक आहेत. संचित ते नशीब हा जो एक प्रवास आहे आपल्या जीवनाचा, संचित प्रारब्ध क्रियमाण पापुण्य नियती आणि सुखदुःख आणि शेवटी नशीब हा जो आपल्या जीवनाचा प्रवास आहे, संचित ते नशीब हा जो आपल्या जीवनाचा प्रवास आहे, हा जो प्रवास आपण जर बारकाईने अभ्यासिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. कारण संचित येतं कुठून? कर्मातून येतं. पाप पुण्य येतं कुठून? कर्मातून येतं. क्रियमाण तर कर्मच, त्याच्यानंतर नियती निर्माण होते ती आपल्या कर्मातून, आणि सुखदुःख आपल्या वाटायला येतं ती आपल्या कर्मातून, आणि शेवटी
नशीब नशीब जे म्हणतो ते सुद्धा आपणच घडवतो हे जर आपण बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की हा जो तू म्हणून म्हटलेला आहे हा तू कोण आहे हे जर तुम्हाला नीट कळलं तर हा सिद्धांत किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या ध्यानात येईल. आपल्या शास्त्रांनी फार मोठा सिद्धांत आपल्याला सांगितला किंबहुना महामंत्र सांगितला की ते तू आहेस, तत्त्वम असी हे सांगितलं, अहम ब्रह्मास्मी, सोहम, शिवोहम हे सगळं सांगितलं. आज अशी परिस्थिती आहे की आमचे हिंदू लोक, हिंदू समाज हा जो मुख्य जो आपल्या उपनिषदाचा जो गाभा आहे त्या गाभ्यालाच विसरून गेलेले आहेत, त्या गाभ्याला विसरून गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला त्याची जागृती करून देण्यासाठी मला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा मंत्र सांगून त्याच्यावर प्रवचनं करावी लागतात. वास्तव्य हा तू तू असं आपण ज्याला म्हणतो त्या तू कोण, तत्त्वम असी त्यातला जो त्वम आहे तो तू आहेस. याचाच अर्थ असा की आपल्या ठिकाणी जे तत्त्व नांतं ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो, ज्याला आपण आत्माराम म्हणतो, ज्याला आपण आत्मलिंग म्हणतो, ज्याला आपण आत्मदेव म्हणतो, ज्याला आपण आत्मशक्ती असं म्हणतो, हे सगळी जी नावं आहेत ही एकच याची नावं आहेत. ही जी आत्मशक्ती, आत्मशक्ती जी आपल्या ठिकाणी नांदते तीच खरी गायत्री देवी आहे. आपण गायत्री देवीची उपासना करतो म्हणजे आपल्या ठिकाणी जी आत्मशक्ती आहे त्या आत्मशक्तीला जागृत करण्यासाठी उपासना केली पाहिजे असा आमचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ही जी आत्मशक्ती आपल्या ठिकाणी आहे त्या आत्मशक्तीचं भान, त्या आत्मशक्तीचा भाव, त्या आत्मशक्तीचं स्मरण, त्या आत्मशक्तीचं भजन आपल्यातून घडतं का हा मुळात प्रश्न आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये, भगवद्गीता हा आपला सर्वात मोठा ग्रंथ, कारण ते उपनिषदांचं आणि वेदांचं सार म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी आपल्याला ठिकठिकाणी ठिकठिकाणी सांगितलेलं आहे अहम. भगवद्गीतेमध्ये अहम हा शब्द येतो, अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता असं म्हटलंय अहम. दुसऱ्या ठिकाणी सांगतात बीजं माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम. सनातनम शब्द आला बघा. हा जो बीजं माम म्हटलेला आहे, अहम असं म्हटलेलं आहे, ते सांगतात ईश्वर सर्वभूतानां हृदयशेर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. हे दुसरं वाक्य तेवढंच महत्त्वाचं आहे. सांगायचा मुद्दा असा की हा जो अहम तोच वास्तविक आहे त्वम. म्हणून अहम आणि त्वम याच्यामध्ये भेद नाही आणि म्हणून ते तू आहेस असं सांगितलं गेलं. ते तत्त्व तू आहेस. आता ते तत्त्व जे आहे ते एकच आहे, ते जे तत्त्व जे आहे ते एकच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देव सांगितलेले आहेत, त्याबद्दल बरेच लोक आपली चेष्टा पण करतात, काय म्हणाले तुमच्या धर्मामध्ये एवढे देव कसे वगैरे वगैरे चेष्टा करतात. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हिंदू धर्माने कधी अनेक देव सांगितलेलेच नाहीत, एकच देव सांगितलेला आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की अगदी उपनिषदाकडे आपण जर गेलो तर तिथूनच आपल्याला सांगितलेलं आहे एकोहम बहुश्याम प्रजयायेम असं सांगितलं.
मी एकच आहे आणि मी अनेक झालो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी म्या देखिले त्यासी बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू खूण बाण लिहायसी देखिला देखिला माये देवाचा देओ माये देवाचा देओ फिटला संदेहो फिटला संदेहो निमाले दुजेपण. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एकच अनेक झाला, अनंत रूपे अनंत वेश तो एकच झाला, एकोम बहुश्याम प्रजयम, जो एकच होता तो अनेक झाला आणि पुन्हा जो अनेक त्याच्यामध्ये पुन्हा एकच आहे. काय गंमत आहे बघा, एकच अनेक झाला आणि अनेकामध्ये एकच आहे. हा जो अनेकामध्ये एक आहे तोच आपल्यामध्ये सुद्धा तोच आहे आणि त्याचं स्मरण करणं, त्याचं भजन करणं, त्याचा आठव करणं, त्याचा अनुसंधान करणं म्हणजे उपासना. म्हणून ही उपासना करत असताना हे जे आपल्या ठिकाणी असणारी ही जी आत्मशक्ती आहे, या आत्मशक्तीचं आपल्याला सतत भान असलं पाहिजे, सतत भान असलं पाहिजे आणि हे भान आपल्याला सतत राहावं म्हणून नामस्मरण सांगितलेलं आहे. सर्व संत सांगतात नामस्मरण करा नामस्मरण करा, पण नामस्मरण करताना स्मरण महत्त्वाचं आहे, नाम हा त्याला आधार आहे ही गोष्ट सर्व लोक विसरून जातात. आणि नामस्मरण हे मेकॅनिकली आपण करण्याचा प्रयत्न करतो, अर्थात नामस्मरण कसंही जरी केलं तरी ते चांगलंच, त्याबद्दल वाद नाही. पण याच दे याच डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा, म्हणजे या जन्मातच आपल्याला मुक्तीचा सोहळा जर पाहिजे असेल तर कसं तरी नामस्मरण करून चालणार नाही. तर त्याच्यासाठी ते नामस्मरण करताना सतत आपल्या ठिकाणी ही आत्मशक्ती आहे, ती आत्मशक्ती आपल्यातून प्रगट होते आहे, कर्मेंद्रियातून ज्ञानेंद्रियातून अंतरेंद्रियातून ती प्रगट होते आहे आणि ती विश्वाशी संबंध जोडते आहे, अशा तऱ्हेचं भान सतत आपल्या ठिकाणी राहिलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात चाले हे शरीर कोणाची हे सत्ते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. मानसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून या वृक्षाचेही पान आले त्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. तुका म्हणे विठो भरला सबाई तया उणे काही चराचरी. सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर आहे या शरीराच्या ठिकाणीच देव नांदतो, या शरीराच्या ठिकाणी देव नांदतो. इतकंच नव्हे तर हे जे देव ज्याला आपण म्हणतो आत्मतत्व असं आपण ज्याला म्हणतो, ते आत्मतत्व एका बाजूने ते अत्यंत दिव्य आहे, दुसऱ्या बाजूने ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि तिसऱ्या बाजूने ते अत्यंत स्थूल आहे. एकच आत्मतत्व एका बाजूने ते दिव्य आहे, दुसऱ्या बाजूने ते सूक्ष्म आहे आणि तिसऱ्या बाजूने ते स्थूल आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी असं मगाशी सांगितलं. म्हणून आपल्याला अनंत रूपे अनंत वेशे ह्याच्यामध्ये आपलं शरीर पण आलं आणि म्हणून शरीर हे सामान्य गोष्ट नाही, तर शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर आहे असा जीवनविद्येने एक अभिनव सिद्धांत मांडला. ही जी दिव्य शक्ती आहे आत्मशक्ती जी आहे ती मगाशी सांगितलं शरीर रूपाने स्थूल आहे, मन चित्त बुद्धी या रूपाने ती सूक्ष्म आहे आणि सच्चिदानंद स्वरूपाने ती दिव्य आहे. म्हणून ही आत्मशक्ती आपल्याला जर आकळायची असेल तर शरीराला बाजूला करून तुम्हाला आकळता येणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर वाक्य आहे
की हे विश्व बाजूला सारून तू जर मला घेशील तर मी तुला मिळणार नाही, विश्व परते सारावे आणि मग माते घ्यावे, ऐसा नोहे आगवे सकटाची मी, आगवे सकटाची मी। म्हणजे विश्वाला बाजूला सारून तुम्हाला देवाला पाहता येणार नाही, तर देवाला पाहायचं असेल तर विश्वास सकट पाहायला पाहिजे। तसं शरीराला बाजूला सारून, कारण शरीर म्हणजे काय, शरीर म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे पिंडी ते ब्रह्मांडी, की ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो त्याचंच हे पिंड म्हणजे एक छोटं रूप आहे, मग ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो। तर हे जी पिंड आहे, ही पिंड म्हणजे आत्मलिंग आहे, परमेश्वराचं आत्मलिंग ज्याला आपण म्हणतो ते शरीर आहे, आणि हे जे शरीर जे आहे हे परमेश्वर आहे असा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे। मन म्हणजे इथेच बघा, शरीरही तूच आहेस, मनही तूच आहेस, अंतर्मनही तूच आहेस, ईश्वरही तूच आहेस आणि परमेश्वरही तूच आहेस, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। लक्षात येईल की शरीराचा प्रत्येक अवयव अत्यंत दिव्य आहे, अत्यंत दिव्य आहे। बघा, एक साधी मूर्ती, एक साधी मूर्ती जो शिल्पकार तयार करतो किंवा एखादं चित्रकार तयार करतो तेव्हा त्याला किती खटपट लटपट धडपड करावी लागते, आणि इतकं करूनसुद्धा ते चित्र किंवा ती ते शिल्प चालत नाही, बोलत नाही, हसत नाही, काही नाही। पण हे शिल्प जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की हे शिल्प इतकं दिव्य आहे, इतकं भव्य आहे, आणि निसर्ग देवतेचं ते एक सुंदर काव्य आहे की या शरीराचा प्रत्येक अवयव, डोळ्या बघा, कान बघा, नाक बघा, दात बघा, हात बघा, पाय बघा, हे सगळं जर आपण जर बघितलं तर हे किती दिव्य आहे याची तुम्हाला कल्पना आहे। गंमत अशी आहे की शरीराकडे आपण जेव्हा पाहतो ना, किंबहुना शरीराकडे आपण पाहतच नाही असं म्हटलं तरी चालेल, शरीराकडे आपण खरं म्हणजे पाहतच नाही। मग आपण पाहतो कुठे, जरा लक्ष घ्या, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कुठे पाहत होता, मला काय हवं आणि मला काय नको, एवढं दोनच गोष्टी तुम्ही पाहता, हवं आणि नको, हवं आणि नको, हवं मिळवण्यासाठी, नको ते टाळण्यासाठी आपलं सगळं लक्ष त्या ठिकाणी केंद्रीभूत झालेलं असतं। आपल्याला बाकीच्या गोष्टी पाहायला वेळच नसतो, आपल्याला आकाशातला सूर्य पाहायला वेळ नसतो, चंद्र पाहायला वेळ नसतो, आकाशातले तारे पाहायला वेळ नसतो, सुंदरपैकी निसर्ग पाहायला वेळ नसतो, आपल्याला काहीच वेळ पाहिजे नसतो, आपल्या शरीराकडेही पाहायला आपल्याला वेळ नसतो। आपल्या शरीराकडे आपलं लक्ष कधी जातं, पोट आहे केव्हा कळतं, पोट दुखायला लागतं तेव्हा। पायाचं महत्त्व कधी कळतं, ज्यावेळेला पायाला दुखापत होतं, पाय मुरगळतो आणि चालता येत नाही, त्याला पायाचं महत्त्व कळतं। हे लक्षात घ्या की आपल्या ठिकाणी आता हे डोळे आहेत, हे डोळे जे आहेत हे किती दिव्य आहेत की हे डोळे संबंध विश्व पाहू शकतं, एवढे या डोळ्याचं महत्त्व। अशा तऱ्हेने आपल्या ठिकाणी असणारी ही जी इंद्रिय आहेत, मग ती कर्मेंद्रिय आहेत, त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म अंतरेंद्रिय आहेत, त्याच्याही सूक्ष्म पंचे प्राण आहेत। अशा तऱ्हेने जर आपण बघितलं तर आपल्या शरीराची जी ठेवण आहे, शरीराची जी रचना आहे तीसुद्धा दिव्य आहे। म्हणजे स्थूलाकडून आपण सूक्ष्माकडे जातो आणि सूक्ष्माकडून आपण दिव्यत्वाकडे जातो, म्हणून स्थूल हे शरीर, मन चित्त बुद्धी हे सूक्ष्म आणि सच्चिदानंद स्वरूप हे दिव्य, म्हणून शरीराकडून तिकडे जायचं का तिथून शरीराकडे यायचं याच्यातलं सोपं कुठलं ते तुम्ही बघा। आम्ही असं सांगतो की शरीराकडून तिथे सच्चिदानंद स्वरूपाकडे जाणं सोपं आहे, तुम्ही म्हणाल का हो, कारण शरीर दिसतं आपल्याला,
शरीर आपल्याला दिसतं, सच्चिदानंद स्वरूप दिसत पण नाही. सच्चिदानंद स्वरूप दिसत नाही पण शरीर आपल्याला दिसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे शरीर परते सारावे आणि मग माते घ्यावे म्हणजे देवाला, ऐसा नव्हे आगावे सकटाची मी. तुला मला जर घ्यायचं असेल ना तर शरीरा सकट शरीराला सोडून घेता येणार नाहीतरी शरीराला सोडून काहीच करता येत नाही. शरीराला सोडून तुम्ही यज्ञ कराल, शरीराला सोडून गायत्री मंत्र म्हणाल, शरीराला सोडून पूजा कराल, शरीराला सोडून तुम्ही हा मंडप बांधाल, शरीराला सोडून तुम्ही संसार कराल, काहीच करता येत नाही. शरीराला सोडून तुम्हाला काहीही करता येत नाही. देव आहे असं म्हणायला सुद्धा शरीरच लागतं. शरीरच नाही तर देव आहे म्हणून कोण म्हणणार? म्हणजे जीवनविद्या मिशनने, जीवनविद्याच्या तत्वज्ञानाने शरीराचं महत्व अपरंपार सांगितलं आणि त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं, शरीर साक्षात परमेश्वर. तुम्हाला विकत मिळेल, इथे स्टॉल ठेवलेला आहे. पुस्तकात लिहिलं शरीर साक्षात परमेश्वर. शरीराबद्दल काय सांगावं? या शरीराबद्दल जर तुम्ही या शरीराच्या द्वारे सच्चिदानंद स्वरूपाकडे जाण्याचा जर प्रयत्न केलात तर फार सोपा आहे, फार सोपा आहे. लोक काय म्हणतात, अंतर्मुख व्हा असं म्हणतात. म्हणून ते डोळे असे मिटतात आणि ध्यान करतात. पण डोळे मिटून ध्यान करता 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 ध्यान कोणाचं होतं? बायको माहेरी गेली असेल तर बायकोचं, ऑफिसमध्ये काम तुंबलं असेल तर ऑफिसचं, साहेब चिडला असेल तर आता गेला असेल तर आता काय करणार, हे सगळं त्याच्यापुढे डोळे मिटल्यावर येतं. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याला अंतर्मुख होताच येत नाही, त्याला अंतर्मुख होताच येत नाही. पण जीवनविद्या काय सांगते, अंतर्मुख होण्यापेक्षा तुम्ही बहिर्मुखच व्हा. आता बहिर्मुख व्हा म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. आपल्या शरीराची सर्व इंद्रिय आहेत, या सर्व इंद्रियामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर सगळी बहिर्मुख आहेत. कान असं केलं तरी ऐकू येतं, मी कानामध्ये बोटं घातली तरी ऐकू येतं, इतकं बहिर्मुख आहे. डोळे उघडल्याबरोबर दिसायला लागतं, बहिर्मुख आहे. नाकाची भोकं तर सरळ घेण्यासाठी तपलेलीच आहेत. तोंड बहिर्मुख आहे, मन बहिर्मुख आहे, चित्त बहिर्मुख आहे, बुद्धी बहिर्मुख आहे, सगळंच बहिर्मुख आहे, सगळंच बहिर्मुख आहे. आपला श्वासोश्वास चाललेला आहे तो प्राण, तोही बहिर्मुख आहे. हे जर आपण पाहिलं तर हे सगळं बहिर्मुख आहे. आता या बहिर्मुखाचा फायदा घेऊन आपण देवाला पकडायचं का अंतर्मुख होऊन देवाला पकडायचं? ह्यातलं सोपं कुठलं? सोपं बहिर्मुख होऊन आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे जे विश्व आहे, हे विश्व म्हणजे विश्वंभर आहे, हे विश्वंभर आहे. आणि म्हणून जन नोहे जनार्दन ऐशी सांगती पुराण, विश्व नवे विश्वंभर ऐसे सांगती वेद. जन नवे जनार्दन, भूत नवे भगवंत, अशा तऱ्हेचा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. की आपल्याला जर देव पाहायचा असेल तर तो विश्वात पाहणं जितकं सोपं आहे तितकं आत पाहणं कठीण आहे. विश्वात पाहणं फार सोपं आहे. आणि म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणी दे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे समजतंही श्री वासुदेव, हे समजतंही म्हणजे हे सगळं विश्व जे आहे हे समजतंही श्री वासुदेव. ऐसा प्रतीती रसाचा उतला भाव, तो भक्त माझी राहो आणि ज्ञानी आतोची, असं म्हटलेलं आहे. की आपण जर बहिर्मुख राहून जर डोळ्यांनी देवाला पाहिलं, कानाने देवाचे गुणगान ऐकले, तुकाराम म्हणते एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये म्हणतात
डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेत धाव घेई राई विठोबाचे पायी, तुका म्हणे हे रे जीवा नको सोडू या केशवा असं वाटतं. ह्याच्यामध्ये जी आपली बहिरिंद्रिय आहेत त्या बहिरिंद्रियांना देव पाहायला शिकवलेलं आहे. देव कुठे पाहायचा? भूती भगवंत, भूत मात्रामध्ये भगवंत पाहायला शिकणं ही आपल्या धर्माची फार मोठी शिकवण आहे. आपल्या हिंदू धर्माची फार मोठी शिकवण आहे की भूत मात्रात भगवंत पाहायला शिकणं. अर्थात भूत मात्रामध्ये भगवंत पाहणं वेगळं आणि त्याप्रमाणे आपण सगळे व्यवहार करणं वेगळं. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला जागृत केलं, सर्प विंचू नारायण परी वंदावे दुरून. म्हणजे व्यवहारात परमार्थ कसा आणायचा आणि चित्तामध्ये परमार्थ कसा धरायचा हे जर कळलं नाही तर मनुष्य दोन्हीची गफलत करतो आणि फसतो. म्हणून सर्प विंचू नारायण परी वंदावे दुरून, ते सर्पामध्ये नारायण आहे म्हणजे चैतन्य शक्ती आहे, विंचूमध्ये पण चैतन्य शक्ती आहे, पण त्याच्याजवळ जाऊ नका, लांबूनच नमस्कार करा. तसं जनामध्ये सुद्धा दुर्जन आहेत, सज्जन आहेत, चांगले आहेत, वाईट आहे, त्यांना नमस्कार करायचा. पण कोण वाईट आहे, कोण चांगले आहेत, कोण दुष्ट आहेत, कोण सुष्ट आहेत, कोण राष्ट्रद्रोही आहे, कोण राष्ट्रभक्त आहे, हे सगळं बघायला पाहिजे. म्हणून व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड जर घालता आली नाही तर फसण्याची शक्यता जास्त असते. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जर आपल्याच ठिकाणी असणारा परमेश्वर जर आपल्याला पाहायचा असेल तर कठीण नाही, अंतर्मुख होऊन पाहणंसुद्धा सोपं आहे. आम्ही ते शिकवतो अंतर्मुख होऊन देवाला पाहायचं कसं, देवाला पाहायचं कोठे, हे आम्ही शिकवतो. पण कठीण आहे, ते कठीण आहे. संतांनी पण सांगितलेलं आहे, संतसुद्धा असं म्हणतात, तुका म्हणे मन उफराटे होय तरी हे अपाय मावळती, असं म्हटलेलं आहे की हे जे मन आहे ते तुला उफराटे करता आलं पाहिजे, म्हणजे अंतर्मुख करता आलं पाहिजे. मग काय होईल, देव तिथेच आहे, देव तिथेच आहे, देव लांब नाहीच आहे. जर तुम्हाला देव पाहिजे असेल ना, देव तिथेच आहे. कुठे? मनाला फक्त उफराटं करायचं. म्हणून मन आणि गणपती ह्याबद्दल तुकाराम महाराज काय सांगतात बघा, आधी मन घेई हाती तोची गणराजा गणपती. की मन आणि गणपती ह्याच्यातला फरक ते सांगतात, गणपतीच मन होतं आणि मनच गणपती होतं. मनाला जर उफराटं केलं तर मन गणपती होतं आणि गणपती उफराटा झाला की ते मन होतं. आणि म्हणून आधी मन घे याती तोची गणराजा गणपती. हे मी का सांगतो आहे की आपल्या संतांनी पुष्कळ सांगून ठेवलेलं आहे पण आपल्या त्या ठिकाणी लक्ष जात नाही. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा, चित्त परतूनी पाठीमोरे ठाके आणि आपण ते आपण देखे, देखत खेळ म्हणे तत्व ते मी, तिये ओळखी सरीसे सुखाच्या साम्राज्यी बैसे, चित्त समर असे विरोनी जाय. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर चित्ताला तुम्ही ज्याला उफराटं करता त्यावेळेला ते आत्मतत्वाशी एकरूप होतं आणि परिणाम काय होतं, ते आणि आपण एकरूप झाल्यानंतर मग काय होतं त्याचं वर्णन तुकाराम महाराज सांगतात. ध्यानी द्याता पंढरीराया मना सहित पालटे काया, तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी, चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूपावगी सृष्टी, तुका म्हणे सांगो काय एकाएकी वृत्ती हरिम, असं म्हटलेलं. म्हणजे अंतर्मुख आणि बहिर्मुख दोन्ही प्रकारे आपल्याला देवाला आकलता येतं, देवाला धरता येतं, देवाचा साक्षात्कार करून घेता येतो,
पण हे शिकवायला सद्गुरू लागतात. सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी असं सांगितलेलं की हे सद्गुरूशिवाय नाही समजत. हे सद्गुरूशिवाय समजत नाही कारण विषय थोडा अवघड आहे. हा विषय थोडा अवघड आहे पण मी तुम्हाला खरं सांगू का मोस्ट इंटरेस्टिंग आहे. परमार्थ इज मोस्ट इंटरेस्टिंग असा आमचा तरी अनुभव आहे. कळलं की नाही? आणि म्हणून हा परमार्थ परमार्थ लोकांना असं वाटतं परमार्थ हा आमचा विषय नाही. तो विषय म्हणजे म्हातारा लोकांचा असा लोकांचा समज आहे. तसं नाही आहे. परमार्थ ज्ञानेश्वर महाराज काय म्हातारे होते 16 वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली जे काही म्हातारे होते काय ते. हे मी काय सांगतो आहे की हा जो विषय आहे हा विषय फार सुंदर आहे. शरीराकडून सच्चिदानंद स्वरूपाकडे जाणं किंवा सच्चिदानंद स्वरूपाकडून शरीराकडे येणं त्यालाच अध्यात्मामध्ये अन्वय आणि व्यतिरेक असं म्हणतात. दोन्ही करायचं असतं असं जीवनविद्या सांगते. दोन्ही करायचं असतं आणि म्हणून हे करण्यासाठी आपल्याला थोडा अभ्यास करावा लागतो. गंमत तुम्हाला मी सांगतो संसारामध्ये खूप काही करावं लागतं. संसारामध्ये खूप धडपड खटपट लटपट धावाधाव खूप करावी लागते. परमार्थात काहीही करावं लागत नाही. परमार्थात देवाला प्राप्त करून घेण्यासाठी काय करायचं? काहीही करायचं नाही. हे जर तुला करता आलं तर देवाचा साक्षात्कार तिथेच. म्हणा वामनराव हे काय सांगता तुम्ही? आता मी काय सांगू तुम्हाला? हे मी जे सांगतोय ना हे खरंच तुम्हाला सांगतोय. आज तुम्हाला धावायची सवय आहे पण स्वस्त बसण्याची सवय आहे का? नाही. स्वस्त म्हणजे शरीराचं म्हणत नाही मनाचं म्हणतोय. मन तुमचं कधी स्वस्त बसलंय का? नाही. मग ते सतत पळत असतं धावत असतं. म्हणून या मनाला स्वस्थ करणं स्वस्थ स्थ स्वस्त नाही स्वस्थ म्हणजे स्वच्या ठिकाणी त्या मनाला स्थिर करणं ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला परमार्थात करायची असते. आणि ती करताना काहीही करायचं नाही एवढंच करायचं असतं. हे जमलं की देवाचा साक्षात्कार तिथेच. म्हणजे बहिर्मुखाने करता येतं अंतर्मुखाने करता येतं. जे ज्याला जमेल ते त्यांनी करावं आणि देवाचा साक्षात्कार करून घ्यावा. तुम्ही म्हणा कशासाठी? कारण शेवटी खरा आनंद तो तिथेच आहे. मग त्याला ब्रह्मानंद म्हणतात आत्मानंद म्हणतात सहजानंद म्हणतात स्वानंद म्हणतात स्वरूपानंद म्हणतात. खूप खूप त्याला नाव आहे. पण हा जो आनंद आहे त्याचं खरं नाव आहे स्वानंद. तो स्वतून निर्माण होतो म्हणून त्याला आनंद म्हटलेला आहे. हा आनंद जो आहे हा शेवटी आपल्याला मिळवायचा असतो. आता हा मिळवायचा की न मिळवायचा हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.